महेश काळे ही नावे तर ऐकली असतील ना? नाही नाही, तशी तिला समजी नाव ठाव आहेत. काय होतंय, कधी कधी इसारती, गांगरून गेली आहे ना होती. हो म्हणजे बरीच गाणी ऐकते ती. त्या दिवशी रेणुका कुठला ऐकवत होतीस तू? थिंकिंग आउट लाऊड. नाही ते ते नाही, दुसरी पण गाणी ऐकतेस ना तू, ते कुठलं होत गाणं? मला वाटलं तुम्ही जॅज रॉक म्युझिक बद्दल बोलतात. हे आमच्याकडे बघून तुला वाटतंय का आम्ही यो यो वाले असू म्हणून? आम्ही बाबा साधी माणसं, आम्हाला साधी मराठी गाणी आवडतात. हो आणि आमच्याकडे ही तुमची इंग्लिश गाणी, ते धामधडाम आवाज, ते रॉक पीक, असलं काय चालत नाही काय? पण वेद तर वेद वेद काय, त्याला इंग्लिश गाणी आवडतात का? छे 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 छे, मी माझा आणि इंग्लिशचा काही संबंधच नाही ना. आई तुला माहितीये मी भावगीत ऐकतो, क्लासिकल ऐकतो. हा रेणुका, एखादं छान गाणं म्हणून दाखव बरं. मी गाणं? हो आमच्या वेदनी सांगितलं तुला छान गाणं गाता येतं, त्यामुळे आज गाणं म्हटल्याशिवाय तुझी सुटका नाही. बिचारी माझी रेणुका, गाता येईना आणि गाणं गाता येत नाही हे सांगता पण येईना. मी काही बोलू का? बोला ना. ऍक्च्युली रेणुकाला गाणं गाता येत नाही. आणि रेणुकाला गाणं गाता येण्याचं काही कारणच नाही, कारण दादांना आमच्या घरात नाच गाणी असल्या गोष्टी आवडत नाहीत. म्हणजे त्यांच्या आयुष्यात काही घटना घडल्या त्यामुळे त्यांचा विरोध आहे. पण म्हणून आम्ही संस्कृती जपणारी माणसं नाही होत असं नाही. आम्ही सगळे सण खूप धूमधडाक्यात साजरे करतो, खूप दानधर्म करतो. म्हणजे आमच्या नगरकर घराण्याला होळीची खूप मोठी परंपरा आहे आणि नवरात्रीमध्ये आम्ही देवीचा उत्सव पण खूप धडाक्यात साजरा करतो. पारंपरिक पद्धतीने आरत्या होतात आमच्याकडे आणि खूप मोठे मोठे वादक आमच्या इथे येऊन वादन करतात. माझ्या हातचा मुगाचा शिरा लई आवडायचा याला, लई दिस झाला, खाल्ला नाही आहे ना. मी मुक्ताला विचारलं, म्हटलं तुला येतो का ग मुगाचा शिरा? ती म्हणाली येतो. अगं म्हटलं मग बनव, म्हणून बनवून आणलाय तिनं मुगाचा शिरा. शिऱ्याचा वास वासच सांगतोय, शिरा लई झाक झालाय. वय घरात एवढा आनंद आहे, म्हणलं तुमचं तोंड गोड करायचं तुमच्या आवडत्या पदार्थांनाच करायला पाहिजे ना. घ्या, माझी आवड जपण्याचा त्रास करून घेऊ नको, कळलं ना? मला नकोय ते. अहो प्रेमाने केलाय तिने, घासभर खाऊन तरी बघा. एकदा सांगितलं ना नको म्हणून. इच्छा झाली तर खा, मी इकडच ठेवून जाते. आणि आवडला तर सांगा, परत बनवून आणि. तुम्ही लहानपणी मुगाच्या शिऱ्यासाठी काय काय करायचा ते आजी सांगत होत्या, त्यातला एक किस्सा तर मला लई आवडला. पाहुण्यांसाठी केलेला शिरा तुम्ही अख्खा चक्का पाहुणे येण्याआधीच संपून टाकला, शिवाय कढई पण लावली. आपण किती मोठ झालो, समजूतदार झालो, आपल्यावर किती जबाबदाऱ्या आल्यात हे आपल्या आवडीने दाबून ठेवायला पाहिजे. आणि खाण्याचं तर नाहीच नाही.
भुवन ह्यात घातलेलं साजूक तूप हे दुकानाचं नाही, आपल्या घरातल्या गायीचं दुधाचं आहे. त्यात केसर पण घातलेस ना? वय वय भरपूर टाकले. आणि बदाम पिस्ते सगळं टाकले. बर चला, खायचं असेल तर खाऊ द्या, आपल्याला बरीच काम आहे. चला चला चल ग. आवडीचा पदार्थ आहे त्याच्या, जे दिसानी भेटतोय खाणार म्हणजे खाणारच. बघा तुम्ही, एखादा घास खाऊन बघायला काय हरकत आहे, त्यांच्या समोर थोडंच खाणार आहे. सुगंध तर अप्रतिम येतोय, बऱ्याच दिवसात खाल्लाही नाही. एक घास खाऊन बघू, कोणाला काय कळणार आहे. परत किल्लेट जवळ आला. घेऊन आले तुला, सगळ्यांच बरोबर बोलता आलं नसतं तुझ्याशी म्हणून. आर्या आर्या, मला खरच खरच तू ह्या घरची सून व्हावी असं वाटतं ग. चला, म्हणजे कुणाला तरी वाटतंय ऍटलीस्ट. तर या घरातली माणसं खेळणी झाली आहेत, त्या मुक्ताच्या हातातली खेळणी झाली आहेत सगळे. आणि दादा तुला सांगते, दादा तर कठपुतली झालीये, मुक्ताच्या तालावर नुसता नाचतोय ग. पण तू तू का आलीस इथे? या घरच्यांकडनं अपमान करून घ्यायला आलीस का स्वतःचा? आमच्याकडे बघतेस ना, आम्ही कशी शिक्षा भोगतोय ते. स्वतःच्याच घरात आम्ही नजर बंद झालोय. आपण दोघही पळलोय, पण बस आता ही लागलेली आग शांत करायला हवी. मग तुम्हाला काय वाटलं मी शांत बसेन? या घरात येऊन स्वतःचा अपमान करून घेण्या इतकी मूर्ख वाटले मी? म्हणजे तू जाणून बुजून का? जखमा ओल्या करून घेण्यासाठी. या घरात मला कशी वागणूक मिळणार आहे हे मला चांगलंच माहित होत. आता जखम ओली झालीये आणि वेदना पुन्हा ताज्या. हत्या आपल्या ते गुपित राहू द्या. काय? वेदच्या घरचे लवकरच एक पार्टी ठेवणार. ती पार्टीची रात्र मुक्तासाठी शेवटची रात्र असेल. काय सांगतेस? पण वेदच्या घरचे पार्टी देणार आहेत ते तुला कसं माहित? त्याच काय ना, त्या लोकांकडे दूरदृष्टी असते, माझ्याकडे धूर्त दृष्टी आहे. ही फक्त सुरुवात आहे, अजून पुढे बघा काय काय घडतं ते. कुसुम, एक लय भारी बातमी. कसली? सांगतो सगळं, आधी मला मोठ्या मालकांना फोन लावू दे.
त्यांना कशाला? अगं त्यांना कशाला म्हणजे मी ज्यांच्याकडे ऊस तोडायला जातो ना, अरे बबनकडं, त्या बबनचा ऊस गोराळा चाललाय, सहा चार ढेपी आपल्याला पण भेटतील. असं मग मी काय म्हणतोय, दोन एक ढेपी मुक्ताच्या घरी पाठवून द्याव्यात, आहे का नाही? म्हणून म्हणतोय, फोन लावतो. ए बाळा, अन्न आपण सगळं गुळ देऊ नका, आपल्याला पण ठेवा. मला आवडत ना. तुला तर भला मोठा ठेवणार आहे. पण अन्न, रावसाहेबांना गुळ आवडत नसेल का रे? त्यांना कारला आवडत असेल. अबया, कसा बोलतो गजा? त्यांच्या समोर बोलू नकोस बर गजा. अरे मोठ्या माणसांना असं नसतं बोलायचं. लहान मुलीला असं बोलायचं नाही, आणि मोठ्या माणसांनी बोलत चालत होय. गजा बाळा, जा फोन आण, जा घेऊन ये, फोन आणतोस ना. आता ऐक आनंदाची बातमी. सांगा. अगं आपल्या भक्त्याला चांगल्या घरचं स्थळ आलंय. काय सांगता? कुठलंय? अगं संगमनेरचा मुलगा चांगला नोकरीला आहे, आपली भक्ती पसंद आहे त्यांना. बघा बघी बद्दल पण त्यांनी होऊन विचारलंय. अगं काय सांगता? हा पण त्यांनी आपल्या भक्तीला पाहिलं कुठं? अगं तो साहेबा नाही का? कोण? कोण आता साहेबा कोण? तुला कोण माया बरोबर ऊस तोडायला असतोय, त्याच्या नात्यातलाही हा पोरगा. हा, ते म्हणत त्याच्या लग्नाचं बघताय, आपल्या भक्तीच बोलायचं का? मी म्हणलं बाबा बोल, त्याला फोटो पण दिला होता भक्तीच मी. हा, आणि आजच निरोप आलाय कि त्यांना भक्ती आपली पसंद आहे, आणि घेण्या देण्याबद्दल पण त्यांचं काहीच नाही. अगं वया, हे तर लईच बरं झालं म्हणायचं. हाय, राजाचीच कृपा आहे बघा. हॅलो 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 बोल. हॅलो मालक, मी आत्माराम बोलतोय. बोल बोल. नाही काही नाही, ते गोराळातून ताजा गुळ भेटतोय, तर म्हटलं दोन एक ढेपी तुम्हाला पाठवाव्यात. पाठव पाठव, आज गोराळा दिवस दिसतोय. हा, मस्त शिरा बनवलाय. नाहीतरी मुक्ता राहू की तो बनून माझ्या कुंडलीमध्ये धुमाकूळ घालते, तिच्यामुळे मीच माझ्या सासूरवाडीचा दुश्मन झालो. माझ्या इज्जतीची माती केली तिने. नाही, तिला मला शेवटचा श्वास घेताना पाहायचंय. मुक्ताला मुक्ती ही मिळालीच पाहिजे, आणि तीही माझ्या हातून. नंतर बोलतो. काय समजलं नाही मला, म्हणजे ते मुक्ता शिरा काहीतरी तुम्ही म्हणत होतात ना? मुक्ता नाही बाबा, शिरा शिरा पाठीच्या शिरा अशा ताणल्या गेल्या आहेत, दुखलंय. काय काय झालं? दुखतोय होय पाठीच्या शिरा का? मायाकडे ना मोरीच एक भारी तेल आहे, ते एकदा चोळलं तर लगेच तुम्हाला आराम पडेल, एकदम बरं वाटेल तुम्हाला. पाठवतो पाठवतो. मालक अहो, एक विचारायचं होत. नाही, आमची मुक्ता घरदार नीट सांभाळते ना. मालक, माझी एक विनंती होती तुम्हाला, म्हणजे माग जे काय झालं गेलं ते सगळं विसरून आहे ना, आमच्या मुक्ताला जरा तुमच्या पायाजवळ जागा द्या. पायाजवळ? हा मालक, काय समजत नाही हो, तुम्ही काय बोलताय ऐकायला. गुळ पाठव, गुळ पाठव, म्हणजे तेल पाठव. बरोबर, नको द्यायला फोन केला, मस्त शिरा खातोय. दत्ता मामा, मुक्ताचा जीव घेण्याविषयी बोलत होतास ना?
कोणाशी बोलत होतास? आर्याशी, बरोबर ना? बरोबर। अरे तुझ्या दत्ता मामाचा झालेला अपमान कसा विसरू शकतोस तू? अरे तो क्षण मला झोपू देत नाहीये। बघितलंस ना कसं सगळ्यांसमोर मला खेचत घेऊन आली होती ती। तिच्यामुळे रावसाहेबांनी माझ्यावर उगारलेली काठी कशी विसरू मी? माझ्या मुलीच्या नजरेतच मला पाडलं आणि आता बघ आनंदोत्सव साजरे करतायत, माझ्या जखमेवर मीठ चोळतायत, आता कसा विसरू मी युवराज? पण मामा हे चुकीतच आहे। तुम्ही एवढा मोठा कांड करताय आणि मला खुशाल विसरलं? तुमचा जर सूड निघणार असेल ना तर मला आवडेलच। मी आहे तुमच्यासोबत मामा। युवराज काय ना मामा, जेव्हापासून दादा तिच्या बाजूने झालेत तेव्हापासून मी प्रचंड हादरलोय। आपल्या सर्वांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झालाय। उद्या उठून दादा तिच्या सांगण्यावरून आपल्याला घरातून बाहेर काढायलाही कमी नाही करणार। त्यामुळे मुक्ताला शेवटचा निरोप देणं खूप गरजेचं आहे। आपण दोघे तिला निरोप देऊ। तिचा एक एक श्वास तुटत असताना तिच्या डोळ्यात डोळे घालून आनंदाने तिला शेवटचा निरोप देऊ। हो पण या सगळ्यात मी तुमच्या सोबत आहे हे कोणाला कळायला नको। काय मामा, घरात झालेल्या चोरीमुळे मी अजूनही तुझा द्वेष करतोय हे लक्षात ठेव। बघाव तेव्हा सगळे जण नुसते हसत आणि खिदळत असतात। काय भुरळ घातले घरच्या माणसांवर कुणाच ठाऊक नाही। माधुरी, अगं ह्याला भुरळ नाही म्हणत, ह्याला म्हणतात मेंदूवर ताबा घेणे। बघ ना आता सारंगच काय, हळूहळू थोड्या दिवसात अख्ख घर हिच्या तालावर नाचायला लागेल। आणि पाहिलंच ना रेणुकावर कसं इम्प्रेशन पाडलं तिच्या लग्नाचा घाट घालून। आणि आठवतंय का तुला माधवी, ती लग्नाची बोलणी चालू होती तेव्हा तिच्या सासरच्या माणसांनी भाकरी करायला सांगितली रेणुकाला, तेव्हा कसं भाकरी करायला हिने मदत केली ना। पण रेणुकाच्या सासरच्या माणसांना हिने फसवलं, ह्याला फसवणंच म्हणतात ना। हा तुला काय वाटतं, हे सगळं चुकीचं आहे ना? आणि बिचारा माझा दादा, त्याला तर हिने घोळातच घेतलंय। पाहिलंच ना हिच्या कार्यकुशलतेवर किती इम्प्रेस झालाय दादा, काय काय उपमा दिल्या तिला, लक्ष्मी काय सरस्वती काय, अरे बापरे बापरे बापरे। काय ग मुक्ता, हे सगळं कसं जमत? म्हणजे ही माणसाच्या मेंदूवर ताबा घेण्याची अघोरी विद्या कुठून शिकलीस तू? या अघोरी विद्येला प्रेम म्हणत्या, फायदा तोटा याचा न विचार करता निस्वार्थपणे केलेलं प्रेम। मला कुणालाही गोल करायची किंवा भुरळ पाडायची गरजच नाही। मी तर म्हणते तुम्ही पण शिकून घ्या ही प्रेम नावाची विद्या। दादा, तुम्ही कधी आलात? आपल्या बायकोला तिच्यावर तू किती प्रेम करतोस हे ओरडून सांगत होतास ना तेव्हा। आई वडिलांनाही असं ओरडून सांगितलंस की तुझं आमच्यावर प्रेम आहे तर आवडेल ना मला ऐकायला। दादा हो, माझं प्रेम आहे तुमच्यावर। पण ते कधी ओरडून सांगितलं नाहीस आम्हाला, आम्हाला ऐकायला आवडेल। हरकत नाही, मी ह्याच्यासाठी नाही आलोय, मी हे सांगायला आलो होतो की आता तू पॅकिंग आणि शॉप कडे लक्ष दिलंस तर फार बरं होईल। हो दादा, म्हणजे ऍक्च्युली मी पण तोच विचार करत होतो की आता आपला जो बाहेरचा बिझनेस आहे तिथे पण लक्ष देतो, फक्त ऑफिस नको। तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती मला। मग कुठे विकत मिळत असते ना यार। आणि आजकाल तुम्हाला तिथं सगळंच पटतंय हा दादा, तुमच्यात बदल झालेला दिसतोय। पण मुक्तामध्ये अजिबात बदल झालेला नाहीये। काय ग, ही बोलते ते खरं आहे, तू बदललेली नाहीयेस। चुकीच्या कडून बरोबर कडे जाणं
म्हणजे बदल, तू कधीच चुकत नाहीस ग, कायम बरोबरच असतेस. तसं नाहीये, पण दादा तुम्हीच सांगा, मी रेणुका त्यांच्या बाबतीत जो विचार करते तो चुकीचा आहे का? नाही, बरोबर बोलते रेणुका. हे सगळं तुला महिन्याभरामध्ये शिकून घ्यावंच लागेल. एवढं कसं शिकायचं? आणि माझं पार्लर शॉपिंग हे कधी करायचं मी? अगं रेणुका, त्याच्यासाठी एक महिना कशाला पाहिजे? अरे वेड्या, महिना पण कमी पडेल. अरे वा, क्या बात है, सगळे इकडेच आहेत तर. वेट, इथे हा, ये लवकर. ऍक्च्युली मी दादांना, त्यांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला आलो होतो, पण मला छान वाटलं सगळ्यांना इथे बघून. हाय रेणुका. काही घडलंय का? नाही, काही झालं नाही, पण आता होणार आहे. वेद, तुझ्यामुळे ही सगळी माणसं या रेणुकाला रेणुका बाई करायला निघालेत, आणि ही सगळी तुमची कृपा आहे बरं का? अच्छा, नाही मला कळलं नाही ना तुला काय म्हणायचं होतं, म्हणून मी विचारलं काय झालं नक्की. तू मला भेटायला आला होतस ना? हो. हा बोल, काय काम आहे? हा दादा, बाबांचं आणि आमचं घरी बोलणं चालू होतं की आमचे मोजकेच पाहुणे असणार आहेत, त्यामुळे कशाला उगाच मोठा हॉल बुक करा ना. तर मला असं वाटत होतं की आपण लग्न इथेच करूयात तुमच्या घरी, तसंही घर प्रशस्त आहे. घरी केलं तर मलाही आनंद होईल, म्हणजे माझी काहीच हरकत नाही. आणि तुझ्या वडिलांना सांग, जे काही बोलायचंय ठरवायचंय ते सरळ माझ्याशी फोनवरनं बोला आणि ठरवा, तुझ्या मार्फत नको ते वाईट दिसत. या सगळ्या मोठ्यांच्या गोष्टी असतात, त्या मोठ्यांनी एकमेकांबरोबर बसून बोलूनच ठरवायला पाहिजेत. आणि आता आपण विरोधक राहिलेलं नाही, त्यांना म्हणावं, आता व्याही झालेले आहोत आपण. आणि खरं तर त्यांचं तसं काही म्हणणं नाहीये, पण तरीही मी तुमचा निरोप सांगतो त्यांना. हा दादा, ऍक्च्युली माझ्या आत्याला आणि आजींना रेणुकाशी बोलायचंय. बोलू दे की मग. आता काय करायचं? समजा नाही, कोबीने सुरुवात केली पाहिजे. हे आधी कांद्याची मुक्त आली. बरं झालं मुक्त तू आलीस. आता तू सांग, हिचं ट्रेनिंग कुठून आणि कसं सुरू करायचं? आपल्याला एवढ्या कमी वेळात एवढ्या गोष्टी करायच्या, तर आपण एक काम करू, वेदभाऊंच्या घरच्यांना ज्या ज्या गोष्टी आवडतात ते शिकून घेऊ. वेदभाऊ, तुमच्या घरच्यांच्या आवडीचे पदार्थ सांगा. हो सांगतो की. वेदभाऊ, तुम्हाला काय आवडतं? मला ना, मला आपलं, याला ना मी सांगते ना काय आवडतं. कोणतीच भाजी करणार नाही आणि काही शिकणार नाही. टाइम प्लीज, टाइम प्लीज, टाइम प्लीज. मुक्ता सांग बरं, कुठून आणि कशी सुरुवात करायची ते? आपण भाजी कापण्यापासून सुरुवात करूया. प्रत्येक भाजी कापायची एक वेगळी पद्धत आहे. जस जेवढी कोबी बारीक कापली जाते त्यात मसाला जास्त मिक्स होतो. कांदा, टोमॅटो हे त्या आपापल्या भाजीच्या स्वभावाप्रमाणे कापले जातात. तर मग आता आपण कोबी चिरायला सुरुवात करूया. तर मग त्यासाठी सगळ्यात आधी काय घ्यायला पाहिजे? सुरी. बरोबर आहे, सुरी असल्याशिवाय सुरीवाद कशी होणार? भाऊ काका, अत्यंत वाईट जोक होता. काका खूप वाईट होता. दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तुमच्यापर्यंत खबर पोहोचली म्हणजे तुमचा आमच्यावर, या घरावर बारीक नजर दिसते.
हो मग तू त्या घरात आहेस त्याही पेक्षा तू माझ्या जागेवर आहेस हे विसरू नकोस. यापेक्षा महत्वाचं काही बोलायचं आहे का? आहे ना, तुला धीर द्यायचा होता की इथून पुढच्या फेऱ्या पुढील आव्हाने खूप कठीण आहेत. टिकाव लागणं काही शक्य वाटत नाहीये. हा आणि आयुष्यात घडणाऱ्या घटना त्यापासून पण तुला सावध राहावं लागेल. हा मुक्ता, काळजी घे, बाय. रेणुका, त्यांना फारच मोकळीक दिली याचा कधी पश्चाताप होतो का तुम्हाला? सरळ सरळ तोंडावर मला प्रश्न विचारायला लागलीस. नाही, आपण एका टीम मध्ये आहोत, एका विशिष्ट कारणासाठी एकत्र आलेले आहोत. याचा अर्थ आपण बालमित्र नाही आहोत, कळलं ना? काही वयाचं काही मान बिन काय आहे का? नाही नाही दादा, तसं काही नाही. पण रेणुका त्यांच्या बाबतीत तुम्ही खुशाल राहा, मी त्यांना सगळंच शिकवणार आहे. तो विश्वास आहे म्हणून तर एवढी मोठी जबाबदारी टाकली तुझ्यावर. पुन्हा लक्षात ठेव जरा बोलताना, मनातून राग येतो माझा? नाही दादा. नाही म्हणजे तुला त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेऊ दिला नाही. आता तर प्राथमिक फेरी सुद्धा संपून गेली, म्हणजे ती संधी ओघली. म्हणजे भाग घेतला असता सर कदाचित तू आली असतीस पहिली, पण संबळ चांगली वाजवतेस तू, त्यामुळं संधी हुकली माझ्यामुळं म्हणून मनातून खूप राग येत असेल. नाही माझा? नाही दादा. राग धरू नकोस. कोणालाही सांगणार नसेल तर विश्वासाने एक गोष्ट बोलू. तुम्ही माझा विश्वास ठेवू शकता. आज असं वाटतंय मला की त्या स्पर्धेत भाग घेण्यापासून तुला थांबवायला नको होत, पण मग माझ्या मनामध्ये असा विचार आला की तुझ्या जागी रेणुकाने परवानगी मागितली असती तर मी तिला अडवलं असत का? नाही ना. मग तुला का अडवलं मी? तुमची घालमेल मी समजू शकते, पण माझ्या मनात तुमच्याविषयी अजिबात राग नाही आणि मला खात्री आहे. सर, तुला जे योग्य वाटत ना ते सगळं शिकव मला. आपण भाजी चिरण्यापासून सुरुवात करूया. दादा, अरे पाहिलंस दादा, अरे तू काही बोल. हे सगळं तूही शिकण्याची गरज आहे. रेणुकामध्ये झालेला हा बदल आश्चर्यकारक आहे. ही असा विचार करू शकते असा मी कधी विचारही केला नव्हता. हे सगळं त्या मुक्तामुळे शक्य झालं. कमाल आहे, मुक्ताला मानलं पाहिजे. काय माझं तोंड काय बघत उभे आहेस? चला निघा, काम करू दे मला. किती छान काम करतेस असं म्हणायचं होतं मला. छान सांभाळलंस. मुक्ता, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू म्हणतेस ना ते अगदी बरोबर आहे, प्रेमाने सगळं जग जिंकता येत. रेणुका, आता अशीच राहा, तुमच्या दोघींमधलं नातं असंच बहरू दे, फुलू दे. आणि मुक्ताबद्दल मनात कुठली अडी ठेवू नको, कुठला राग पण नको. हा बोला विश्वासराव. हा नमस्कारराव साहेब. काय झालं, आम्ही त्या दिवशी आलो होतो ना तुमच्याकडे तेव्हा रेणुकाशी काही गोष्टी बोलायच्या राहिल्यात.
जरा रेणुकाला फोन देता का? काय काय अजून काही प्रश्न विचारायचे राहिलेत की काय? नाही 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 तसं काही नाहीये. माझी बहीण आहे ना, तिच्या काही आवडी निवडी आहेत त्या रेणुकाला सांगायच्या होत्या. आहे ना रेणुका? देतो देतो. हा आहे. विश्वासरावांचा फोन आहे, सासरे बुवांचा, त्यांना काहीतरी विचारायचंय. बोल बोल. काय म्हणते? अरे देवा, माझ्या आवाक्यातील गोष्टी असतील तर बरं होईल. हा बोला ना. काय, आमची बहीण आहे म्हणजे तुझी होणारी आत्ते सासू, ती सुद्धा आमच्यासारखी खाण्याची शौकीन आहे. ते सांगायला फोन केला होता. अच्छा वा, चांगलंय चांगलंय. तिची एक खास आवड आहे, ती मात्र तुला जपावी लागेल. पान. पान? अग साध पान ग, म्हणजे पान, का चुना, बडीशोप, त्याच्यानंतर तो गुंज पाला. अग असं पान जर का तू तिला बनवून दिलंस ना, तर ती तुझे इतके लाड करेल ना, बघच तू. हो अच्छा अच्छा, आत्ते सासूंना पान खायला आवडत, तर मी पान बनवायला शिकले तर त्या खुश होतील असं म्हणताय. आता पान शिकायला मला टपरी भरत जावं लागतंय. अग किती बोळी आहेस तू. अग पान तयार करायला शिकलं की झालं, त्यासाठी टपरी जायची काय गरज आहे? उद्देश हा की तू तिला पान तयार करून खायला घातलं की ती खुश. असं आहे का? बर बर ठीक आहे, मला मी बोलते. बोला. हॅलो रेणुका, मी बोलतीये. हा बोला ना. अगं प्रत्येक वेळी तुला पान बनवून द्यायला नाही सांगणार, पण आलेलं बरं. हा हा बरोबर. तुझ्या आत्या सासूबाईंना भजन कीर्तन फार आवडत, तुला अगदी शेजारी बसवून म्हणायला लावतील. आई अगं असं कसं म्हणतेस तू? आणि हे सगळं मी तुझ्यासाठी कसं करू? बरोबर ना, मी माझ्या बायकोसाठी करतो, पण दादांनी तुझ्यासाठी करायला हवं ना. ए आई खरं सांगा मला, दादांनी तुझ्यासाठी असं कधीच केलं नाहीये का? दादा तुझे आणि रोमॅन्टिक. अरे प्रेमाने एखादा शब्द बोलले ना तरी दम देतात असं वाटतं मला. हे आहे काही या काही, तू उगाच ना माझ्या दादांना नावं नको ठेवू. अरे मला माहितीये दादा रोमॅन्टिक असणार. कसं असतं ना की काही पुरुष फॅमिली समोर दाखवत नाहीत ते किती रोमॅन्टिक आहेत, पण एकांतात गेले की फार बोलतोस तू सारा. हा नाही नाही म्हणजे आई म्हणजे बघ मला असं म्हणायचंय की म्हणजे तुम्ही दोघच असताना ते रोमॅन्टिक होत असतील ना. तू विचार करून बघ तुझे दादा आणि रोमॅन्टिक कसे वाटत असतील. वैजंती, माझ तुझ्यावर प्रेम आहे, मला आवडतेस तू, बस माझ बोलून झालंय. उगता उगता आणखीन दुसरं एखादं वाक्य काय झालं? हा अहो ते दादा अजून थोडा जरा पाहिजे होता पण. आणि हो हा नवीन हार आहे आणि घरचे वेगळे दागिने तिच्यासाठी आहेत अजून. हा फार सुरेख झालाय. आम्ही तुमच्या मुलीच्या अंगावर इतके दागिने घालू की तिला न सांगता वाकावं लागेल. पण खरं सांगू का विश्वासराव, आमच्या रेणुकाला सोन्या नाण्याचा फारसा सोस नाहीये, त्यामुळे दागिने न घालताही ती थोरा मोठ्यांसमोर वाकून नम्रच असते. वा वा अहो अशीच तर सून हवी होती आम्हाला. काय वेद? हा धन्यवाद म्हटल. एक प्रश्न आला होता मनात, विचारा तर चालेल ना? विचारा की नाही म्हणजे रेणुकाला फक्त घरच सांभाळायला लागणार आहे की तिने नोकरी व्यवसाय काही केला तर चालणार आहे? घरची एवढी इस्टेट आहे, काय गरज काय नोकरी करायची? हो पण आजकालच्या मुली आहेत ना त्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, स्वतःच नाव निर्माण करायचं असतं, म्हणून म्हटलं.
स्त्रीची ओळख पुरुषाच्या नावाशिवाय अर्धवट आहे. आडनाव वगैरे सगळं नाव कमवायला असतं. ए नाव कमवणं वगैरे सगळं बोलायला ठीक आहे, आजकालच्या जगात काय उपयोग आहे का त्याचा? आमच्या घरातले नियम तुमच्या घरातल्या सारखेच आहेत, अगदी साधे सुधे. म्हणजे घरातल्या पुरुषांनी बाहेर पैसे कमवावे आणि घरातल्या बायकांनी घरात राहून घर सांभाळायचं. बाई नोकरी व्यवसायासाठी घराच्या बाहेर पडली की घराची घडी विस्कटलीच म्हणून समजा. बरोबर, अगदी बरोबर. आता नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नवरा बायकोचे हाल बघत नाही का आपण? ना घराकडे लक्ष, ना पोराबाळांकडे लक्ष. काही लागलं तर मागं हॉटेलमधून. हे काय जगणं झालं का? नाही बरोबर आहे तुमचं, पण जो तो आपल्या परिस्थितीनुसार ऍडजस्ट करतच असतो ना.